रायगड जिल्ह्यातल्या मच्छीमारांकरता एक खुश खबर आहे. आधुनिक पद्धतीने मासेमारी कशी करावी याचं प्रशिक्षण देणारी राज्यातली पहिली बोट अलिबागात दाखल झाली. पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना याचा मोठा फायदा होणार आहे. या बोटीचा आढावा घेतलाय माझे सहकारी प्रफुल्ल पवार यांनी. वेगवेगळ्या कारणांमुळे मच्छीमार व्यवसाय संकटात आला आहे. या व्यवसायाला नवी उभारी देण्यासाठी नवीन जी तरुण पिढी आहे ती या व्यवसायात उतरावी यासाठी शासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही अशी एक अत्याधुनिक जी मच्छीमार बोट आहे या ही प्रशिक्षण नौका आहे. ही प्रशिक्षण नौका इथं रायगड जिल्ह्याच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सामील झालेली आहे. मत्स्य प्रबोधिनी असं या बोटीचं नाव असून या बोटीच्या माध्यमातून जे नवीन तरुण मच्छीमार व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना प्रत्यक्ष समुद्रात कशा पद्धतीने मासेमारी करावी, त्यावेळी येणारी संकट कोणती, त्यावेळेला कसा सामना करावा, मासेमारी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबाबतचं प्रत्यक्ष प्रशिक्षण ह्या बोटींवर दिलं जाणार आहे. इथं अत्याधुनिक अशी सगळी व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. साधारण 1 कोटी रुपये खर्चून ही बोट तयार करण्यात आलेली आहे आणि या बोटीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मासेमारी आणि विशेषतः ती अत्याधुनिक पद्धतीने कशी करावी याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचं प्रशिक्षण देणारी ही राज्यातली पहिलीच बोट आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.